आज स्वतः इथे जो पॅनल डिस्कशन होणार आहे तो फीचर फिल्म्स आहे आणि आज आपल्याबरोबर पाच डायरेक्टर्स आहेत ज्यांचे फीचर फिल्म्स या फेस्टिवलमध्ये दाखवण्यात येत आहेत. तर आज आम्ही त्यांच्या चित्रपटांबद्दल चर्चा करूया. थोडीफार माहिती त्यांनी कसा केला तो चित्रपट, त्याच्याबद्दल काय एक्सपिरियन्सेस होते आणि करंटली मराठी चित्रपटात काय सुरू आहे, कसं सुरू आहे, म्हणजे त्यांचे विचार त्याच्याबद्दल काय आहे आणि पुढे काय होईल, what is the future or what is the way out and what are the difficulties as a regional cinema, as any regional cinema faces. Tar tachabdul sarvapratham kharach mala itha bolala badal aple aabhar ani kedar ji mhanala sarka mi pan ya botit sadya ki maza ni ya festival madhe ani ya panel madhe varaycha kai sambandh nastana sudha mala itha apan bolala ani khar mhanje ही गोष्ट फार थोडीशी मी माझा डेब्यू हिंदी चित्रपटात झाला. 2001 साली मी काम करायला सुरुवात केली. 2003 माझा डेब्यू झाला आणि 10 वर्ष काम केल्यानंतर माझ्या वडिलांनी मला विचारलं की तू हिंदीत तर करतोस पण मराठीचं काय करणार, त्यात काही विचार केला आहे का नाही. आणि त्यावेळेस मुंबई फिल्म कंपनीची मी स्थापना केली आणि पहिला चित्रपट, आतापर्यंत 6 चित्रपट आम्ही प्रोड्यूस केले, 6 मराठी चित्रपट आहे, एकही हिंदी चित्रपट प्रोड्यूस केला नाही. कुठेतरी ज्या मातीत आपण वाढलो आहे, ज्या भाषेत आपण जगतो आहे आणि जिथे आपण काम करू, म्हणजे मला अतिशय अभिमान आहे की मी हिंदी चित्रपटात माझी सुरुवात झाली आणि तेवढाच अभिमान आहे की आज मराठी चित्रपटात पण तेवढ्याच प्रेमाने काम करतो आहे. आणि जेव्हा खरं म्हणजे हे बरोबर आहे की तुम्ही जेव्हा म्हणालात की बा एक हिंदी चित्रपट जेव्हा डिरेक्ट करायचा जेव्हा निर्णय घेतला तेव्हा मी हिंदीतही करू शकलो असतो, पण मी ॲक्च्युली डिरेक्टर व्हायचा निर्णय घेतला नव्हता. मला ही गोष्ट प्रोड्यूस करायची होती आणि मी आणि जिणीने विचार केला की हा चित्रपट चांगला आहे, ही गोष्ट छान आहे, आपण करूया. आणि त्यावेळेस मी इनफॅक्ट 3 डिरेक्टर्सला अप्रोच केलं होतं एकानंतर एक. अनफॉर्च्युनेट तिघेही बिझी होते आणि त्यामुळे मग माझा डेब्यू झाला. खरं तर त्यांचे आभार. मला वाटतं की जर्नी फार मोठी आहे आणि प्रत्येकाची आपल्या सर्वांची काही ना काहीतरी अशा गोष्टी असतात ज्याच्यामुळे चित्रपट होतो होत नाही आणि चित्रपट चालणं हे खरं नशिबाचा भाग असतो, कारण आपण तेवढ्याच प्रामाणिकपणे मेहनत करतो आणि प्रत्येकाचे ते पर्स्पेक्टिव्ह चित्रपट करण्याचे अतिशय वेगळे असतील आणि दृष्टिकोनही वेगळा असेल, परंतु लोकांपुढे घेऊन गेल्यानंतर त्याचा निर्णय लोकच देतात किंवा करतात. आणि सोपं कोणतं आहे, कॅमेराच्या समोर राहणं की कॅमेराच्या मागे राहणं? आता वेट केल्यावर तुम्हाला काय वाटते? नाही, खरं म्हणजे ना की ॲक्च्युली एखाद्या ॲक्टरला डिरेक्ट करायचं हा जो विचार आहे की मी चित्रपट डिरेक्ट करणार, मला एकाने विचारलं की व्हॉट इज द मोस्ट डिफिकल्ट थिंग अबाउट डिरेक्टिंग अ फिल्म, मी म्हणाला तू डिसाईड टू डिरेक्ट अ फिल्म, दॅट इज द मोस्ट डिफिकल्ट थिंग. त्याच्यानंतर सगळं सोपं आहे की बाबा तुम्हाला वाटतं की मी आता एक चित्रपट डिरेक्ट करणार, मी फिल्म स्कूल म्हणजे काहीच केलं नाही, मी जे काही शिकलो ते सेटवरती शिकलो आहे आणि कुठंतरी मला असं वाटतं की ॲज अन ॲक्टर जेव्हा तुम्ही कॅमेरासमोर असतात तुम्ही फक्त तुमचा डिरेक्टर खुश आहे का नाही याच्यावरती पाहता, नंतर तुम्ही जाऊन वॅनमध्ये बसता किंवा तुमचं काही संबंध नसतो. परंतु फॉर्च्युनेटली गेल्या 15-20 वर्षात इतक्या डिरेक्टर्सवर मी काम केलं, त्यांची काय मेहनत, बरंच काही शिकायला मिळालं. पण खरं म्हणजे काय असतं की एका फ्रेममध्ये जेव्हा तुम्ही असता आणि ऑपोजिट एक ॲक्टर असतो तर तुम्हाला परफॉर्म पण करायचं आहे आणि तेवढं जज पण करायचं की इथं चुकलं किंवा हे बरोबर नाही, काय हा वनमोर असला पाहिजे. आणि मराठी चित्रपट करताना आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मर्यादा फार कमी असतात, बजेट कमी असतं, तेवढ्याच वेळात संपत असतं, ह्याच्यापेक्षा जास्त अजून काही मिळू शकणार नाही. तर म्हणजे मी ॲक्टिंग करतो आणि माझा मॉनिटर इथंच असायचा, ओके कट झाल्यानंतर इथेच, ओके अजून एक घेऊया. पण इट वॉज फन. आत्ता जर विचार केला तर असं वाटतं की ॲक्टिंग वेगळं होतं, अवघड होतं का डिरेक्शन अवघड होतं, पण त्यावेळेस खरंच त्याचा विचारच केला नाही. आय जस्ट वेंट विथ द फ्लो अँड आय जस्ट थॉट Let's do our best. आधी तर थँक्यू व्हेरी मच या पॅनलमध्ये बसवल्याबद्दल, कारण मी फेस्टिवल 50 वर्षामध्ये फक्त गणपती आणि दिवाळी एवढंच बघितले होते.
मी खूप कमर्शियल फिल्म्स करणारा माणूस असल्याने कदाचित या वाटेवर कधी गेलो नाही किंवा मला कधी बोलवलं पण नाही. या पॅनलमध्ये बसल्यानंतरच मला असं भरून आले. आज 16वी फिल्म आहे माझी बाई पण भारी देवा. त्याच्या अगोदरच्या 15 ज्या व्यावसायिकदृष्ट्या खूप चांगल्या चालल्या, उत्तम चालल्या, बऱ्या चालल्या, वाईटही चालल्या. बाई पण करण्यामागे एकच थॉट होता की वैशाली नाईक तिची पहिली फिल्म ती लिहिली ती, तिच्या दिवशी माझ्याकडे ती ऑनलाईन घेऊन आली. त्या क्षणी मला असं वाटलं की ही माझ्या आईची, मावशीची, जाजीची, माझ्या बहिणीची, माझ्या बायकोची, माझ्या मुलीची गोष्ट आहे. कसं आहे म्हणते ना की मी कधीही कुठलीही गोष्ट करताना मी माझ्या आईसाठी पहिली करतो. मला त्याची त्याच्यातली कलात्मकता पहिल्या दिसण्यासाठी मला ती रिलेट होण्याची गरज वाटते. माझ्या आईला ती फिल्म कळली ना, माझ्या आईला ती गोष्ट पटली ना, माझ्या आईला गोष्ट ती समजून आली ना की माझा अर्धी लढाई तिकडे संपलेली असते. आणि कुठलाच सक्सेसचा फॉर्म्युला नसतो. इथे बसलेले प्रत्येक जण तुम्हाला सांगू शकतील की आम्ही फक्त काम करत राहायचं. त्या बहुतेक कृष्णाने जे काही लिहिलंय ना, कर्म करो फल की अपेक्षा मत करो, हे मराठी डिरेक्टरसाठीच लिहिलं असं. तर त्यामुळे आम्ही आपलं काम करत राहायचं, तो आपलं काम प्रेक्षक बघतो आणि प्रेक्षक ठरवतो काय करायचं. बाई पण भारी देवा हे करताना माझ्या डोक्यामध्ये एकच होतं की माझ्याकडे उत्तम गोष्ट आहे आणि मला ती खूप सिन्सिअरली छानपैकी सादर करायची आहे. आणि ती सादर केली, त्याचा इतक्या कोटीचा धंदा होईल, इतकी लोकं ट्रेंडिंगमध्ये येतील, इतक्या बायका गॉगल लावून फिरतील, नऊवारे नेसतील, किंवा त्याच्यानंतर मंगळागौरचा सीझनच सुरू होईल, असं काही गृहित धरून केलं नव्हतं. एक मात्र खरं, फिल्म चांगली होती आणि ती लोकांना आवडेल याची अपेक्षा 100% होती. आणि जे आत्तापर्यंत 15 फिल्म्समध्ये मी तीच अपेक्षा ठरवून काम करतो, त्यामुळे फक्त एवढाच आहे. खरं तर माझी कल्पना नव्हती सिनेमाची. निपुण ज्यांनी काम केलं आहे आणि जो पण स्वतः एक लेखक दिग्दर्शक आहे, जसे वसंतराव, ही फिल्म मागच्याच वर्षी होती आणि सो त्याची ती मूळ कल्पना होती. आणि खरं तर तो प्रवास असा झाला की त्याला ती डिरेक्ट करायची होती, मी को राईट करणार होतो. आणि ते ओव्हर द इयर्स चालू राहिलं. आणि पण मग इव्हेंच्युअली कोविडमध्ये आम्ही पुन्हा एकदा त्या स्क्रिप्टकडे वळलो आणि मग त्याच्यावरती काम सुरू केलं आम्ही. आणि तेव्हा मग करताना इव्हेंच्युअली असं ठरलं की मी ती डिरेक्ट करावी, कारण मुरांबानंतर एक महान असा ब्रेक माझा झाला होता. सो त्यामुळे मला असं वाटतं की एक फीचर फिल्म आता करणं गरजेचं आहे आणि ते नरेशन मला व्यवस्थित वाटवतं. कारण मला कायमच असं वाटतं की जेव्हा तुम्हाला एक 2 ते 2.5 तासाचं नरेशन असतं ते कायमच मला एखाद्या कादंबरीसारखं वाटतं. कारण ते थ्रूआउट तुम्हाला हळूहळू उलगडत जाणारं नरेशन असावं लागतं आणि जोपर्यंत ते येत नाही तोपर्यंत मग एखादी फीचर फिल्म तेव्हाच करावीशी वाटते. सो मग तिथे मग त्यावेळेला असा निर्णय घेतला की मी ती डिरेक्ट करेन. आम्ही दोघांनी मिळून लिहिली होती आणि फॉर्च्युनेटली असं झालं की मी त्याला म्हटलं की मला तुलाच घेऊन ते करायला आवडेल. सो त्यांनीच लीड त्याच्यामध्ये काम केलं. सो असा खरं तर तो प्रवास होता, बऱ्याच वर्षांचा होता. पण ॲक्च्युली त्याचं पॉईंट हा कोविडच होता की ज्याच्यामध्ये आपण सगळेच शांत होऊन पुढे काय करूयात याचा निर्णय कदाचित घेत होतो, त्याच्यामध्ये तो फिल्मचा निर्णय झाला. आणि एका डायरेक्टरला ऍक्टिंगचं डायरेक्शन देणं कितकं सोपी असते. ॲक्च्युली ती मी आणि निपुण एकमेकांना बरीच वर्ष ओळखत असल्यामुळे आम्ही अगदी कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांची कामं पाहिली आहेत, त्यामुळे तो चांगला ॲक्टर आहे हे खूप मला माहीत होतं की तो डिरेक्टर चांगला आहेच पण ॲक्टरही चांगला आहे. आणि मग असं झालं की त्या पात्राला खूप सुटेबल असा तो, म्हणजे ती फिल्म जर बघितली तर कळेल की अगदी त्याचं जो समीर जे पात्र आहे त्याच्यासाठी म्हणून माझ्या मनामध्ये पहिल्यापासून तोच होता. सो त्यामुळे मग त्याला ते विचारलं आणि तो हो म्हणाला. सो एक अशी फ्लिटिंग मेमरी लहानपणीची की आई काहीतरी काम करत होती DD सह्याद्रीवर, श्यामच्याही लागला होता पूर्वीचा, म्हणाली हा बघ तोपर्यंत मी काहीतरी करते. मी 2 तास इतका गुंतलो त्याच्यामध्ये, बघितला खूप हळवा व्हायला झालो, खूप रडलो, आईला जाऊन मिठी मारली, म्हटलं तू पण नाशी सोडून नाही ना जाणार मला, तर ती तेवढीच रडली. मग कट्टू डायरेक्ट खूप वर्षांनी कोविडचा काळ आला तेव्हा बरेच लोक आमच्या फॅमिलीमध्ये गेले, म्हणजे आत्याचा जो परिवार आहे त्याच्यात तर सगळे पुरुष गेले, फक्त स्त्रिया उरल्या. सो हा जरा असं मला वाटलं की मग रिलेशनशिप्स आणि एक मातृत्व या मदरहूड बेसिकली, नॉट जस्ट आई असं, पण माणूसही तितकाच आईसारखा असतो. सो मदरहूडवरती काहीतरी करावं म्हणून श्यामच्याईचा म्हणजे असं विचार आला पुन्हा एकदा. आणि दुसरं मला वाचताना असं जाणवलं की ही तर 25 वर्षाची मुलगी जिचं लग्न 13-14 वर्षी झालं होतं आणि तिला 4-5 मुलं झाली, बाय शी वॉज 25, आणि तीच संस्कार करते तिच्या लहान मुलांवर. तर ही स्वतःच एक मुलगी आहे जिची पूर्ण स्त्री म्हणून घडण नाही झालेली आणि ती काहीतरी असं करू पाहते. बाय द टाइम शी वॉज 35
ती एक्सपायर पण झाली, वारली पण होती. सो हा मुद्दा खूपच आधीचा सिनेमा जर कम्पेअरच करायचा झाला तर हा मला खूप इंटरेस्टिंग सापडला की इंड्यूस करू पाहते व्हॅल्यूज आपल्या मुलांमध्ये आणि त्याचा एवढा मोठा क्रांतिकारी आणि विद्वान होतो ते फार जो अख्खी फिल्म आहे त्याचाच एक नरेटिव्ह आहे. सुकथनकरांची कारण जेवढा व्यासंग ही कथा लिहायला हवा होता, स्क्रीन प्ले लिहायला, तेवढा माझ्याकडे नाही ना, मला ती भाषा येते. सो आणि इनफॅक्ट एक ट्रिविया सांगतो, मी वरुणला विचारलं होतं लिहिशील का म्हणून, तर वरुणची ती आयडिया की तू सुकथनकरांना विचार. सो इतकं सिम्पल झालं ते आणि मग मी त्यांना विचारलं आणि मग आम्ही एक त्याचा पाठ ठरवला की काय काय घ्यायचं, कारण बऱ्याचशा व्हॅल्यूज या आता त्याच्यातल्या हे झाल्यात रेलेव्हंट नाही आहेत. दुसरी गोष्ट की तिचा तो पाथ ठरवायचा, तर पूर्वीच्या ह्याच्यात आई फार सोशिक वाटते आणि आम्हाला असं वाटलं की ती एवढा जो मोठा माणूस तयार करते क्रांतिकारी, तो त्याची आई एवढी सोशिक कशी असेल, शी हॅज टू हॅव समथिंग टू से टू हिम ना. तर मग तिचं कॅरेक्टर म्हणून आम्ही थोडा स्ट्रॉंग विचार केला की ती अशी काही शांभळू आई नसेल की प्रत्येक गोष्ट शोषणच सहन करते अशी, आणि त्याच्यातनं तसा ग्राफ सिनेमात दिसतो. पण असं कधी वाटलं का की म्हणजे आपण एवढे एक इतकी इम्पॉर्टंट पुस्तकचं, त्याचं फिल्म पण म्हणजे एवढी फेमस आहे, त्याच्यावर आपण काम करतोय, तर हाउ विल दॅट वर्क आउट, बिकॉज यू आर टचिंग, यू आर गोइंग टू अ टेरिटरी. आता माझं तर करिअरच रिस्कवर बनलंय खरं तर, म्हणजे आजोबा कोण करेल, फुंत्रू कोण करेल, तर आता मला त्याची भीतीच वाटत नाही, आता मी पडतो त्याच्यात. आणि मग काही बोल्ड डिसिजन घेतले, लाईक अख्खी फिल्म ब्लॅक अँड व्हाईट आहे, त्याचंही कारण आहे. मला लोक विचारतात आता की अरे ती ब्लॅक अँड व्हाईट होती, तू परत कशाला करतो, रंगीत कर वगैरे. तर मला असं वाटलं की एक तर आम्हाला म्हणजे मी त्याचं फार छान फिल्मचं सेमिओटिक उत्तर देऊ शकतो, पण मला ते नाही द्यायचंय. मी असं म्हणतोय की एक फिल्ममेकर म्हणून आम्हाला मिळत नाही करायला, आणि विषय असेल तर का नाही. त्यातून टेक्नॉलॉजी खूप छान झाली आहे, डिजिटल ब्लॅक अँड व्हाईट इज लाईक पीच, म्हणजे तुम्हाला कलर किंवा ब्लॅक अँड व्हाईट याचा फरकच जाणवणार नाही, इतकं छान दिसतं सगळं. सो ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण जर हे सगळे क्युम्युलेटिव्ह आर्ट म्हणतो तर करू शकलो तर अशी काहीतरी एक कलाकृती करायची वाटली. सो आत्मपॅम्फलेट हा जो सिनेमा आहे, तर ते आत्मपॅम्फलेट नाव का, मुळात खूप त्याच्यावरती चर्चा झाली, खूप लोकांनी त्याला क्रिटिसाइज पण केलं. तर आत्मपॅम्फलेट इज नथिंग बट आत्मचरित्र, एका अत्यंत सामान्य माणसाचं आत्मचरित्र आहे, आणि तो सामान्य माणूस इतका सामान्य आहे की ते एका पॅम्फलेटवर छापलेलं एवढंच चरित्र आहे. त्या सामान्य माणसाचं नावच आहे आशिष बेंडे, बेस्ड ऑन माय लाईफ. आणि आता वर्ष बरेच वर्ष म्हणजे हरिश्चंद्राची फॅक्टरी वॉज माय फर्स्ट फिल्म ॲज असोसिएट डिरेक्टर विथ परेश, ती आत्ताचा वाढवी. सो असे खूप म्हणजे आता ऍक्च्युली मला एक असोसिएट डिरेक्टर म्हणून एक लाईफ टाईम अचीवमेंट द्यायला हरकत नाही, बिकॉज असिस्टंट सुजय इन शाळा, असोसिएट शाळेचा मी होतो. केदार सरांच्या जत्रा फिल्मला मी ब्रीफली असिस्टंट म्हणून काम केले, त्याच्यानंतर याच मराठी टॉकीजमध्ये असलेला वाळवी हा माझा लास्ट फिल्म ॲज असोसिएट डिरेक्टर. आणि त्यातल्या त्यात तुमच्याबरोबर काही कनेक्शन करायचं असेल तर खुशी हजारे नावाची जी ॲक्ट्रेस आहे ती तुमच्या फिल्ममध्ये येण्याच्या आधी माझ्याकडनं शिकून गेली असं मी म्हणू शकतो. आत्मपॅम्फलेटचं आमच्या तुम्ही शूट केलं होतं. सो आता नोईंग परेश फॉर सो लॉंग, म्हणजे आत्मपॅम्फलेटच्या आधी सुद्धा मी अभिनेता म्हणून काम केलं, लग्न कल्लोळ नावाच्या नाटकामध्ये मी काम करायचो, परेशनीच लिहिलेलं दिग्दर्शित केलेलं, तर तेव्हापासून माझी आणि परेशची मैत्री. सो त्या मैत्रीमध्ये मध्ये मध्ये आम्ही सिनेमे केले, मधल्या काळामध्ये आमची मैत्री खूप आहे, मग त्या गोव्याच्या ट्रीप पासून ते सगळं बाकी सगळं होतं. तर या सगळ्या काळामध्ये माझ्या लाईफमध्ये आलेले जे काही मला अनुभव जे आहेत ते आम्ही एकमेकांशी शेअर करायचो, पण कधीच त्याच्यावरती सिनेमा होईल असं वाटलं नव्हतं. पण कधीतरी एक दिवस परेशचीच बायको माझी मैत्रीण मधुगंधा, तिला असं वाटलं की आशिष याच्यामध्ये ना सिनेमा पॉसिबल आहे, तू काहीतरी लिही. तर मी आपलं हा करून ते उत्तरं टाळली, म्हणजे आणि ती म्हटली की 10 पानी गोष्ट लिही. सो पुढचे काही दिवस मी त्याची उत्तरं टाळली आणि नंतर ती मला फोन करायला लागली की झाली का लिहून, जर का तू गोष्ट लिहिली नाहीस ना तर यू आर नॉट वेलकम इन माय हाऊस, अशी तिने मला धमकी दिली. सो म्हणजे जरा सिरियस व्हायला लागलं अँड शी स्टार्टेड फॉलोईंग इट अप. 2-2 दिवसांनी मेसेज कुठपर्यंत आलाय, कुठपर्यंत आलाय. मग मी ती गोष्ट लिहिली, एक 10 पानी गोष्ट, एक चांगलं फर्स्ट पर्सन नरेशनचं एक स्ट्रक्चर आलं, मग ते जाऊन मी ऐकवलं, देन परेश टूक इट ओव्हर आणि मग त्यांनी ह्या गोष्टीचा एक सिनेमा बनवला, दॅट इज आत्मपॅम्फलेट. ऍक्च्युली असं होतं की आशिषची स्टोरी आहे
आशिषच मेन असणार मेन लीड आहे त्याच्यामधला प्रोटोगनिस्ट आहे, तर वाय नॉट आशिष बेंडेनेच ती नरेट करावी. पण ते एक कॉमन फेनॉमिना जो आहे की आपल्याला आपलाच आवाज आवडत नाही, आणि मग जर का मी जर का डबिंगला गेलो तर कदाचित हे 2 वर्ष चालूच राहील, मला कधीच आवडणार नाही. म्हणून आय टूक दॅट डिसिजन की मी नाही करणार. परेश तू वाचन करतोय इतके दिवस, वाय नॉट यू डू इट. मग त्याची आम्ही स्टाईल्स ठरवल्या कशी असेल. तर मग फायनली वी केम अप टू दॅट ओल्ड डॉक्युमेंटरी स्टाईल जे फिल्म डिव्हिजनच्या असायच्या, त्या ती एक स्टाईल आम्ही निवडली आणि मग त्याप्रमाणे आम्ही त्याचं डबिंग केलं बरेचशा आवाज. मला असा फारसा फरक जाणवत नाही. खरं म्हणजे आपल्याकडे फरक बजेटमुळे जाणवतो, कारण काय तुमच्याकडे मला असं वाटतं की मराठीमध्ये इट्स मोर इफेक्टिव्ह, वी व्हॅल्यू टाईम. हिंदीमध्ये थोडं इझी पण घेतलं तरी हरकत नाही, पण मराठीमध्ये जे कोणी कलाकार असतील किंवा टेक्निशियन्स असतील, यू नो एक्झॅक्टली की आपल्याला इतकाच वेळ इतक्याच वेळेत आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत. मला वाटतं की प्रोड्यूस करताना किंवा ॲक्ट करताना डिरेक्ट करताना असं सिस्टम वाईज किंवा सिस्टमॅटिक डिफरन्स मला कधी जाणवला नाही. आणि आय हॅव बीन व्हेरी फॉर्च्युनेट टू हॅव वर्क विथ इन स्मॉलर फिल्म्स ऑल्सो अँड इन फिल्म्स दॅट हॅव कॉस्टेड ओवर 100 crores इन बजेट ऑल्सो. तर आय हॅव बीन फॉर्च्युनेट टू बी पार्ट ऑफ द एंटायर गॅमेट. पण तसं मला तसा फरक जाणवला नाही. हां, मी सुरुवातीला म्हणालो तसं ते 2 तासाचं नरेशन सुचणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. ते जोपर्यंत सुचत नाही तोपर्यंत मग ती हातामध्ये फिल्म घेऊ नये असं खूप वाटत होतं. आणि फॉर्च्युनेटली असं झालं की मी मुराम्मानंतर मला वेगळ्या गोष्टी पण बऱ्याच करायला मिळाल्या. म्हणजे मी एक अणिका हवा नावाची वेबसिरीज केली असते, 3 सीझन झाले. मग मी ॲड्समध्ये असल्यामुळे मी ब्रँड फिल्म्स बऱ्याच करत होतो, सो ते एक झालं. सो त्यामुळे असं नाही झालं की मी काम करत नव्हतो, काम करत होतो, पण त्या एका नरेशनसाठी मी थांबलो होतो की जोपर्यंत ते सुचत नाही तोपर्यंत कुठली फीचर फिल्म करायला घेऊ नये. मला नेहमीच सकारात्मक बोलायला आवडतं. मराठी फिल्म कधीच कालच्या लेवलला कधीच नव्हती. माझं म्हणणं आहे की आमची स्पर्धाच मुळात बॉलिवूड हॉलिवूड आणि ते टॉलिवूड काय म्हणतात त्याला, त्यांच्याबरोबर पण आहे. आमच्या थिएटरमध्ये एका बाजूला जवान लागणार, एका बाजूला लिओ लागणार आणि एका बाजूला गुजराती फिल्म पण लागणार, तर त्यामुळे आमच्याकडे शोकेसिंगचा प्रॉब्लेम. कुठल्याही आता मी त्याच्यापूर्वी बालपणच्या होण्याच्या पूर्वी थिएटर्स मिळत नव्हती, तर एका आठवड्यानंतर मीही फोन केलेत काही लोकांना की मला थिएटर्स मिळत नाहीत. आणि मी हाही आज अनुभव बघितला बालपण झाल्यानंतर की जिथे थिएटर्स तुडुंब मिळतात, आणि मी जिओवाल्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की थोडेसे थिएटर्स कमी करूया आपण, असं मीही केलं ते. कारण इथे कसं आहे की इथे मुळात थिएटर्सचा जो प्रॉब्लेम आहे तो त्यांचा फिल्मचा प्रॉब्लेम नाहीच आहे. त्यांचे पॉपकॉर्न आणि कोक किती विकले जातात याच्यावर त्यांचं गणित आहे. त्यामुळे फुटफॉल जेवढा जास्त तेवढे थिएटर्स जास्त मिळणार आहेत. सो बाईपण करताना सगळं छानच आहे वातावरण असंही नाही, आणि बाईपण झाल्यानंतरही सगळं छानच आहे वातावरण असंही नाही. आम्हाला सगळ्यांना चांगलं काम करत राहावं लागणार आहे, आणि आमचा विश्वास हा रसिक प्रेक्षकांवर आहे. आमची गोष्ट त्यांना पटली ना तर ते येणारच आहे. ते आता काही बाईपण काय मंगळावरून बसून आम्ही लिहून आणली नव्हती ना, ती इथेच लिहिली. त्यामुळे असं नाही की वेगळी काही फिल्म आमच्याकडून झालेली आहे. एक मात्र सांगायचं आहे की कितीही काहीही सक्सेस किंवा अनसक्सेस मिळून द्या आम्हाला काहीही, म्हणजे बाईपण सर इतकं झालं आहे त्याच्यानंतरही आम्हाला शून्यापासूनच सुरुवात करावी लागते. कारण काल तुमचा कुठला सिनेमा चालला हा लोक विचार करणार नाही, त्याच्याने प्रेक्षक येईल. 100 of 40 लोक नक्की बाईपणचा विचार करून येतील, पण मग तेच 40 लोक पुढचा सिनेमा जर चांगला नसेल ना तर 100 लोकांना अजून जाऊन सांगतील याचा सिनेमा बघू नका, याचा जास्त त्रास असतो. OTT तर नाहीच आहे मराठीला, म्हणजे आम्ही कुठे विकतोय फिल्म्स OTTला? नेटफ्लिक्सला जाऊन विचारा मराठी घेता का? बिलकुल नाही. अमेझॉनला विचारा मराठी घेता का? बिलकुल नाही. ते जे काही मराठी दिसतात ते पेड पर व्ह्यू आहे, तुम्ही बघितला तर त्यांना पैसे मिळणार. सो OTT मराठीसाठी नाहीच. जे काय आहे ते प्युअरली बॉक्स ऑफिसच. सॅटेलाइट पण आपलं आता बॉक्स ऑफिस नंतर ठरायला लागले की जर चालला तर देतो चांगले पैसे. सो रिकव्हरी हा प्रॉब्लेमच आहे मराठीसाठी. पण मला असं वाटतं की काय की संख्या थिएटर्सची ही खूपच कमी आहे महाराष्ट्रात. आणि आपण दरवेळेस फार रोमॅन्टिकली बोलतो की मराठी सिनेमा त्याचं काही होत नाही वगैरे वगैरे, पण कोणी गणितच मांडत नाही की
पर याच्याला किती कुठलं थिएटर आहे, कुठल्या भागासाठी कुठलं थिएटर आहे याचं कॅल्क्युलेशन ते सगळं सीएंना विचारलं पाहिजे खरं तर. कारण त्यांच्याकडे जेव्हा आम्ही प्रोजेक्ट नेतो ते म्हणतात कशाला करताय सर, आरओआयच दिसत नाही. तर त्याचं खूप सारं गणिताशी संबंध आहे. आणि तो कोणतरी एक की आपण मराठी सिनेमा, आता आपण साधं बेसिक गणित की बॉलिवूड आहे महाराष्ट्रात, मराठी सिनेमा पण आहे, 100% समजा 80% समजा बॉलिवूडचा शेअर आहे या 100%, तर 20% आपल्याला मराठीला मिळतात इतर लँग्वेज सकट. त्याच्यातही आता अजून कमी गेलं तर आपल्याला काहीतरी 10% शेअर मिळतोय. नाव 10% शेअरसाठी आपल्याकडे तेवढे थिएटर आहेत का प्रत्येक विभागात हे व्हायला, तर असा तो असं ते गणित आहे. सो थिएटरला दोष देऊन तर काहीच उपयोग नाही, चाललं तर त्यांना उलटा हवेत सिनेमे. आणि ते आता ऑडियन्सनी पण कंप्लेंट करणं थोडं बंद केलं पाहिजे की आमच्यापर्यंत पोचलाच नाही वगैरे. ते पण असं वाटतं की आता एवढे ॲव्हेन्यूज आहेत, एवढं व्हॉट्सॲपमधनं पोचतो, काहीतरी कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने पोचतोच, पण इट्स इच्छा आहे ती शेवटी. आणि ते कल्चर डेव्हलप झालं पाहिजे बघायचं, सिनेमा बघणे हे खूप ब्युटिफुल गोष्ट आहे. तुम्ही फॅमिलीवर जाऊन एखाद्या अंधाऱ्या खोलीत 2-3 तास कोणाला देता दुसऱ्याला आणि एका जगात हरवता, हे जर कल्चर आपण सतत सांगत बसलो नाही ना कुठल्या तरी मीडियम थ्रू तर ते हरवून बसू आपण. सो ते मला वाटतं की अदर दॅन थिएटर्स किंवा काही सिनेमा बघायचं कल्चर वाढवलं पाहिजे. पहिलाच सिनेमा असल्यामुळे मी याच्यावरती फार अथॉरिटी मी बोलू शकत नाही, पण माझा जो अनुभव आहे, जो काही मला अनुभव आला त्याची गोळाबेरी. आता फेसबुकवरती बऱ्यापैकी चर्चा झाली या विषयावरती की आत्म पॅम्फलेट हे टायटल कळायला अवघड आहे असं काही लोकांकडनं प्रतिक्रिया आली. त्याच्यानंतर तुमच्या सिनेमामध्ये एकच गाणं आहे ते सुद्धा एंड स्क्रोलला वाचतं, त्यामुळे ते ॲसेट तुमच्याकडे नाही. त्याच्यानंतर मोठे कलाकार कोणी नाही, सगळी लहान मुलं आहेत. सो अशा 3 गोष्टी माझ्यापर्यंत आल्या. सो याच्यावरती म्हटलं की तुमचं ऑब्झर्वेशन बरोबर असेल, पण आता ॲट द सेम टाईम एक कन्नड सिनेमा होता त्याचं नाव होतं कांतारा, ह्या नावाचा अर्थ कोणाला माहिती आहे? त्याच्यानंतर त्या सिनेमातली गाणी किती लोकांना माहिती आहेत? त्याच्यानंतर त्या सिनेमातले कलाकार तुम्हाला आधी माहिती होते का? पण तसं असून सुद्धा एक कन्नड रिजनल लँग्वेजची फिल्म महाराष्ट्रामध्ये येऊन बॉक्स ऑफिसवरती 2-2 पैसा चालून कमवून जाते. ॲट द सेम टाईम काहीच महिन्यांपूर्वी बाई पण सारखा सिनेमा, त्याच्या आधी वेड सारखा सिनेमा, अजून वेगवेगळे सिनेमे खूप पैसा कमवून गेले, खूप चांगले चालले. पण आत्ता या काळामध्ये अचानक या काळात असं काय झालं मध्ये का, तर हे सूत्र काय आहे किंवा हे गणित हे कोष्टक काय आहे ते नक्की कळणं जरा अवघड आहे मला तरी. कारण दरवेळेस मी जे बघतोय तर प्रत्येक फिल्मच्या रिलीज नंतर एक काहीतरी एक अनालिसिस केलं जातं, हा सिनेमा का चालला, मग हे काही बॉक्सेस टिक केले जातात, पुढच्या सिनेमामध्ये मग त्याच्यावरनं काहीतरी कन्क्लुजन काढून पुढच्या सिनेमात त्या गोष्टी इन्कॉर्पोरेट केल्या जातात, पण तो सिनेमा चालत नाही. म्हणजे सैराट नंतर प्रति सैराट खूप झाले, सैराट मधल्या काही कलाकारांना घेऊनच प्रति सैराट खूप झाले, पण ते नाही चालले. सो हे काय गणित आहे तर त्याचं काय मला माहिती नाही काय. पण हा कित्येक वेळा अजून माझे मी एक बोल्ड स्टेटमेंट फार खरं तर एवढं करू शकतो इथे की ऑडियन्स आणि दिग्दर्शक किंवा मेकर्स यांच्या मधली जी एक फळी आहे ते जे डिसाईड करतात त्याच्याबद्दल जरा विचार व्हायला हवा. तिथे फक्त MBA केल्यामुळे आपण सिनेमा पोहोचवू शकतो असं नाही, तिथे अनालिसिस डेटा अनालिसिस व्यतिरिक्त एक क्रिएटिव्ह माइंडसेट असायला पाहिजे. मागच्या वेळेस हेच चाललं म्हणून आता हेच चालेल, एक काही संस्थांना फिल्म दाखवून त्याचं एक अनालिसिस केलं जातं की काय वयोगटाच्या लोकांना आवडला, काय वयोगटाच्या लोकांनी तो नाकारला, तुमचा सिनेमा मधल्या ग्राफमध्ये किती त्याचा ग्राफ काय होतो, डेमोग्राफी वाईज त्याच्या काय काय कन्क्लुजन झाले, हे सतत खरं होतं का? मला नाही वाटत हे सतत खरं असतं. सो या सगळ्या गोष्टींचा विचार व्हायला पाहिजे, नक्की काय करायला पाहिजे ते मला माहीत. खरं म्हणजे कसं आहे की आपण महाराष्ट्रामध्ये खास करून आपल्या राज्यामध्ये फर्स्ट प्रेफरन्स आपण हिंदी चित्रपटांमध्ये, त्यानंतर मराठी, आणि जसं म्हटलं आपण की आता साऊथचे चित्रपट असतील किंवा डब्ड हॉलिवूडचे चित्रपट असतील त्याच्याबरोबरसुद्धा आपल्याला कुस्ती खेळावी लागते ते. आणि जसं सुजय म्हणाले की बाबा थिएटर्स वाढले पाहिजे, नक्कीच मला असं वाटतं की भारतात जर आपण जगभरातले थिएटर्स जर पाहिले तर अमेरिकेमध्ये त्यांची पॉप्युलेशन 350 मिलियन आहे आणि त्यांच्याकडे थिएटर्स 35,000 का 45,000 थिएटर्स आहेत, चायनामध्ये 55,000 आहेत आणि आपले 1.4 बिलियन असून आपल्याकडे हार्डली 10 किंवा 12,000 आपण पोचलो असो आत्तापर्यंत. तर थिएटर्स जरी वाढले
समजा आज महाराष्ट्रात उद्या 5,000 थिएटर असले, ते 5,000 थिएटर सुद्धा हिंदी चित्रपट घेऊन जाईल. असं नाही आहे की हे खास करून बाबा आता 1,000 थिएटर आहेत आणि 100 मराठीसाठी आहेत, आता ह्या 1,000 थिएटरचे 2,000 होतील तर त्या दुसऱ्या 1,000 800 मराठीला 200 हिंदी, असं होणार नाही आहे गणित. त्या 5,000 सुद्धा 80-85% हिंदी घेऊन जाणार, तर बिझनेस वाढत राहणार. खरं म्हणजे आता कसं आहे की मराठी चित्रपट हे जेवढं आपण रूटेड बनू तेवढंच मला असं वाटतं पर्सनली तेवढे चालणार आहेत, जेवढे आपण लोकांशी कनेक्ट करू तेवढे चालणार आहेत. आणि वेळ आणि बाईपण, म्हणजे मी जेव्हा 2014 माझा पहिला मराठी चित्रपट झाला लय भारी, आणि त्यावेळेस आम्हाला मला पण माहीत नव्हतं की मराठीमध्ये काय होणार आहे काय नाही, पण एक क्विंटेसेन्शियल जो हिरो असतो त्या हिरोवर एक चित्रपट बनवतो जो हिंदी चित्रपटात किंवा त्यापूर्वी साऊथ चित्रपटामध्ये जसं व्हायचं त्या ह्याच्यावरती तो चित्रपट झाला होता आणि त्याला ओपनिंग चांगली लागली होती. तर कुठेतरी वाटलं खरंच तरी मराठी यूथ येऊन हा चित्रपट पाहिजे डॅट. आणि पुढे जाऊन सैराटने तर कमाल केली, सगळ्या महाराष्ट्रातल्या यूथनी त्याला डोक्यावर चढून ठेवलं त्या चित्रपटाला, आणि राईटफुली सो. त्यानंतर जेव्हा वेळ आला, ओके, थोडंफार यूथ होतं पण ह्याच्यामध्ये मला वाटतं की थिएटर्समध्ये जो चित्रपट चालला त्या होत्या त्या घरातल्या महिला, अक्का, मावशी, ती बाई. आणि आम्ही प्रमोट करताना सुद्धा खरं म्हणजे दोन वेगळे प्रोमोज कापले होते. एक कम्प्लीट कॅम्पेन आमचं होतं जो यूट्यूबवरती होतं आणि इंस्टाग्रामवरती होतं, आणि टी व्हीवरती कम्प्लीट वेगळं कॅम्पेन फक्त चित्रपटामध्ये श्रावणी जे कॅरेक्टर होतं जी ॲक्च्युली घरातल्या बाईला रिप्रेझेंट करत होती, ते सगळे प्रमोशन आम्ही टी व्हीवरती केले. कारण जर आपण गणित पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये चित्रपट पाहताना मेजॉरिटी लोक हे हिंदी चित्रपट प्रिफर करतात, पण टी व्ही पाहताना जर तुम्ही चॅनलचे GRP जर पाहिल्या, स्टार प्रवाह असेल, तर आय डोंट नो द फिगर्स पण नंबर्स सांगतो, समजा ते जर 460 असतील तर सेकंडवर कलर्स हिंदी असेल किंवा दुसऱ्या 180 असेल, त्यानंतर झी मराठी असेल जो 160 असेल. तर टी व्ही पाहताना जे प्रेक्षक आहेत दे प्रिफर टू वॉच मराठी टेलिव्हिजन ओव्हर हिंदी महाराष्ट्र. चित्रपट पाहताना दे प्रिफर वॉचिंग हिंदी फिल्म. हे जेव्हा अनालिसिस केलं तेव्हा आम्हाला वाटलं की चला आपण जर मराठी ज्या महिला आहेत, ज्या भगिनी आहेत, ज्या आजी आहेत, ज्या घरी बसून टी व्ही पाहतात त्यांना जर अट्रॅक्ट करायचं असेल तर मग ते टी व्हीवर झालं पाहिजे. तेच खरं म्हणजे बाईपण सुद्धा इज अन आय ओपनर. एवढा मोठा बिझनेस बाईपणने केला आणि खरं म्हणजे 80% मला वाटतं की महिला ऑडियन्स असते थिएटरमध्ये, 95 बघा महिला ऑडियन्स. म्हणजे तुम्हाला जर बाईपण आज 90 crore धंदा करतोय ह्याच्यामध्ये ऑन द स्ट्रेंथ ऑफ विमेन ऑडियन्स, यूथ तर सोडून द्या फक्त विमेन ऑडियन्स, जर चित्रपटाला अशीच जर त्यांच्याबरोबर त्यांचे नवरे पण जर गेले असते तर 150 crore धंदा झाला असता. करेक्ट, सांगायचा उद्देश की तेवढं कॅपॅसिटी आणि तेवढं बघण्याची जी कॅपॅसिटी आहे प्रेक्षकांची ती मराठीमध्ये आहे, त्याच्यासाठी आपल्याला चित्रपट बनवावं लागतील. ओके, आणि दिस इज मला असं वाटतं की हे नाव आता कसं आहे ना आपल्याला शोधावं लागेल, वील हॅव टू टेलर मेक. आता अनफॉर्च्युनेटली कसं आहे क्रिएटिव्ह प्रोसेस तर असणारच आहेत, परंतु जेव्हा आपण ऑडियन्सला जर एखाद्या क्षमतेमध्ये त्यांना खेचण्याचा प्रयत्न करणार असो ना, देन वील हॅव टू मेक शुअर दॅट क्रिएटिव्हली वी आर एबल टू अपील टू व्हेरियस डेमोग्राफी, यूथ असतील किंवा यु नो महिला असतील. तर एक गोष्ट एवढी नक्की की महाराष्ट्रामध्ये सध्या मला वाटतं द मेन व्ह्यूइंग ऑडियन्स इज द मिडल क्लास वुमेन ऑफ महाराष्ट्र, दॅट इज द मेन. आणि अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो की मी बाईपणचे पण फिगर्स क्लोजली मॉनिटर केले, वेळचे असेल त्यापूर्वी दुसरीसुद्धा. मराठीमध्ये फिगर्स सांगतो तुम्हाला, जेव्हा लय भारी आला 2014 तेव्हा त्याची ओपनिंग होती 3,30,00,000 फ्रायडेला, विच वॉज अ ह्यूज फिगर, त्यावेळेसची त्या काळातली हायएस्ट फिगर होती. जेव्हा वेड रिलीज झाला इट ओपन व्हेरी वेल बट 2 crore फ्रायडे,
करेक्ट आहे. त्यानंतर पुढचे 10 दिवस, विच इज अ बिग ओपनिंग फॉर द इयर, त्यानंतर त्याचे पुढचे 10 दिवस फ्रायडे वॉज द लोएस्ट फिगर. अँड फॉर बाई पण प्रॉब्ली पुढचे 20 दिवस फ्रायडे वॉज द लोएस्ट फिगर. मला एकही हिंदी चित्रपट जो मोठी ओपनिंग घेतो मला सांगा की त्याचा फ्रायडे पुढचे 10 दिवसासाठी लोएस्ट फिगर असेल, असं होत नाही. मंडेला ड्रॉप होतोच, कारण मंडेल आणि हायएस्ट, एक सांगतो तुम्हाला, सेकंड संडे मराठीमध्ये जो वेडनी त्यावेळेस सैराटचा होता त्याच्या आधी ते वेडनी मोडला, सेकंड संडे वॉज द हायएस्ट सिंगल डे लॉसर, आणि तोच सेकंड संडे बाई पंडी पण मोडला 610, विच इज एक्स्ट्रॉर्डनरी फिगर फॉर मराठी. जवळपास आपण जर पाहायला गेलं तर 80% आपले चित्रपट लाईफ टाईम 5 आणि 6 कोटीच्या आतच असतात. ती एक आहे. पण आता वन सिंगल डे, आपला हा प्रयत्न असला पाहिजे की मराठी प्रेक्षकांमध्ये आपण कॉन्फिडन्स तेवढा दिला पाहिजे की बाबा जो हायएस्ट डे तुमचा सेकंड संडे आहे तो ओपनिंग डे का होऊ शकत नाही. आपल्याने काय प्रयत्न झाले पाहिजेत, व्हॉट काइंड ऑफ सिनेमा डू वी केटर, कारण प्रत्येक सिनेमाची एक स्ट्रेंथ असते आणि प्रत्येक मेकर आपल्याला माहिती आहे बाबा आपण हा चित्रपट बनवतो ह्याची ही ओपनिंग असू शकते का, हे प्रेक्षक पाहायला येतील. म्हणजे लय भारी नंतर मी दुसरा चित्रपट केला माऊली, इट डिंट वर्क, लोक पाहायला आली नाहीत. तर इट वॉज अन आय ओपनर फॉर अस ऑल्सो. त्याच्यानंतर वेड केला मी की यू कॅनॉट टेक ऑडियन्स फॉर ग्रांटेड की त्यांनी तुमचा ह्या पूर्वीचा चित्रपट चाललाय म्हणून ते पाहायला येतील. तुम्हाला त्यांना आणि आपण कसं आहे माहिती ना, जो चित्रपट आपण आज ठरवतो डिरेक्ट करायचा, एक वर्षभर 1.5 वर्ष आपण काम करणार, त्यानंतर 6-8 महिने आपण त्याच्यावरती प्रोजेक्ट बनवणार, प्रोड्युसर, तो चित्रपट प्रेक्षकांपर्यंत येईपर्यंत त्याला 2-2.5 वर्ष होतात. आर यू रेलेव्हंट स्टील देन, दॅट इज ऑल्सो बॅटल. तुम्ही आज जे रेलेव्हंट गोष्टीचा विचार करताय ती लोकांपर्यंत 2 वर्षानंतर येणार. तुम्ही काय अशा गोष्टी आज करणार जे 2.5 वर्षानंतर तुमची टायमिंग करेक्ट असली पाहिजे. म्हणून असं सांगणं की आता आपण केदारजींना विचारलं पण मला जरी विचारलं असतं की बाबा वेड हा बिझनेस किती होईल याची काय अपेक्षा होती का, तर अजिबात नव्हती. वेड रिलीज व्हायच्या आधी 3 आठवड्यापूर्वी एका स्टुडिओबरोबर आमचं झालं होतं, अनफॉर्च्युनेटली ते झालं नाही. तर मला आम्हाला स्वतःला रिलीज करावं लागलं वेड. 3 आठवडे असताना मला कम्प्लीट टीम उभी करावी लागली की कसं रिलीज करायला पाहिजे, काय करूया आपण. आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना सुद्धा बरंच काही हा एक्सपिरियन्स शिकून गेला की बाबा कधी कधी जेव्हा स्टुडिओ बॅक आणि काय असतं की जसं सुजय म्हणाले की मराठी चित्रपटांना सॅटेलाइट व्हॅल्यूज कमी आहेत सध्या किंवा OTTमध्ये ते घेत नाहीत, खरंच आहे बरं, आणि त्यांचा दोष नाही आहे. ते लायब्ररीत कसं आहे की नेटफ्लिक्स असेल किंवा इतर कुठलेही मोठे OTT प्लॅटफॉर्म्स असतील, त्यांना एक मराठी चित्रपट घेऊन ते लायब्ररी उभी करू शकतात. त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा एखादा प्रेक्षक OTT प्लॅटफॉर्मवर येतो की मराठी लायब्ररी काय, 4 चित्रपट आहेत, मग त्यांना तुम्ही एंगेज करू शकत नाही. आणि त्यांना जर आता जर वाढायचं असेल तर दे फील देअ सर्टन अमाऊंट ऑफ ग्रोथ इन साऊथ किंवा तमिळ असेल, तेलुगू असेल, मल्याळम चित्रपट असेल, कन्नडा चित्रपट असतील, पण तिथं आपण काय करू शकतो. आणि खरं म्हणजे वेड हा चित्रपट सॅटेलाइट विकली नव्हती, OTT झाल्यानंतर रिलीज नंतर, आपण जसं म्हणला की रिलीज नंतर येतात, तर रिलीज नंतर मला जेव्हा त्यांनी विचारले की तुम्ही हा चित्रपट हिंदीत डब करून देता का मला, तर आपण मराठी आणि हिंदी दोन्ही रिलीज करू. आणि दोन्ही आम्ही हॉटस्टार रिलीज केले, दोन्ही हॉटस्टार सॅटेलाइट बॅक टू बॅक रिलीज झाल्या. आणि मराठी डब मला वाटतं बहुतेक हा पहिल्यांदा एखादा चित्रपट डब होऊन मेन स्ट्रीमवर त्याचा प्रीमियर झाला. आणि त्यांनी मला हे पाठवलं त्याचे रेटिंग्स, आणि खरंच ते फार प्रचंड खुश होते. म्हणजे मी चित्रपट केला म्हणून नाही, माझं सांगण्याचं तात्पर्य हा आहे की कुठेतरी जाऊन आर वी एबल टू क्रिएट प्लॅटफॉर्म्स की एखादा चित्रपट जर मराठीत होत असेल तर हिंदीमध्ये डब करून त्याला जास्त व्हॅल्यू मिळू शकते का आणि का नाही. सो तो एक मला वाटतं की त्या पद्धतीने पण विचार आपण केला पाहिजे. जसं कांताराचा विषय होता की एखादा एक कन्नडा चित्रपट इथे आला आणि सगळ्यांनी जाऊन पाहिला, का पाहिला, कारण हवा झाली होती. असा रॅन्डम चित्रपट आला नव्हता की हा कांतारा म्हणून पहा. कुठलाही चित्रपट जो हिंदीमध्ये चालला असेल साऊथचा, तो त्या भाषेतला ब्लॉकबस्टर चित्रपट आहे किंवा त्या भाषेतला सगळ्यात मोठा चित्रपट आहे म्हणून ते चाललं.
आपण काय समजा तुम्ही बाहुबली टू घ्या, आर 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 घ्या, दे वर शुअर की त्यांच्या होम ग्राउंड मध्ये ते सेंचुरी मारणारच आहे म्हणून ते प्रमोट करायला बाहेर गेले. पण तेवढा विश्वास आपल्याला आहे का आपल्या चित्रपटांबद्दल? आपल्याला आपलं घर सांभाळायचं पहिलं, त्याच्यासाठी वी हॅव टू फिगर आउट न्यूअर वेज, न्यूअर प्लॅटफॉर्म्स की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचू आणि कुठला कॉन्टेंट आपण घेऊन जाऊ. आणि केदारजी म्हणाल्यासारखं ते अतिशय योग्यच आहे की ऑडियन्स इज ऑलवेज राईट, हे मंत्र आहे, ऑडियन्स इज ऑलवेज राईट. ते कधीच चुकत नाहीत कारण त्यांना जे आवडते ते पाहतात. करेक्ट आहे, खरं, यू कॅन बी ऑन द रॉंग साइड ऑफ द फेन्स अँड दॅट दॅट्स ओके. तुमचं म्हणजे माझी बहुतेक टायमिंग चुकली असेल चित्रपटात किंवा सब्जेक्ट चुकला असेल किंवा त्यांना जे पाहिजे अपेक्षित आहे ते मी त्या वेळेस देऊ शकलो नाही, तर ते असतं. आणि म्हणून मला वाटतं की यू हॅव ऑलवेज, तसे बरेचसे आपले फिल्म मेकर्स असतात ना जे 80s मध्ये खरंच ब्लॉकबस्टर्स दिलेले असतात, बाय द टाइम 2000 देअर वर्क इज स्लाइटली प्रॉबली ऑडियन्स निघून गेलेली असते आणि थोडा तो इररिलेवन्स येतो. आणि ते चित्रपट डिरेक्ट करताना सुद्धा होतं आणि सब्जेक्ट चूज करताना पण होऊ शकतं. कधीतरी दिलचाहतायासारखा एक चित्रपट येतो जो एकदम फ्युचरिस्टिक, म्हणजे त्या काळात असे चित्रपट झाले नव्हते, युथफुल, आणि आपल्याला वाटतं असा चित्रपट आपण का नाही बनवला, बिकॉज त्याची टायमिंग ती राईट होती. आणि तसं पाहायला गेलं तर खरं म्हणजे केदारजींना खरंच, आता आपण लव्ह स्टोरीचं जेव्हा, सॉरी 2 मिनिटं अजून घेतो, आपले लव्ह स्टोरी जेव्हा आपण बनवतो आपण युथफुल लव्ह स्टोरीचा विचार करतो, करेक्ट आहे, पण वेड ॲक्च्युली वॉज अ मॅरिड मॅन्स लव्ह स्टोरी, लग्न झाल्यानंतरची एक लव्ह स्टोरी जे सहसा आपण करत नाही कारण का आपण वी निग्लेक्ट द वुमेन इन द हाऊस, की त्यांना आपल्याला अट्रॅक्ट करतात, त्यांची गोष्ट आपल्याला सांगायची. तर केदारजींनी जे टू हॅव 6 वुमेन ऑन अ पोस्टर अँड टू पुश फॉर अ फिल्म आणि स्ट्युपेंड सक्सेस जो झाला, इट्स प्युअर कन्व्हिक्शन. आणि आय फील दॅट्स इट, आय होप दॅट वी आर एबल टू केटर मोर टुवर्ड टू द ऑडियन्स विथ बेटर वर्क, मोर रेलिव्हंट वर्क. 2016 एक फिल्म केली, ती पडली, दॅट वॉज अ सक्सेस. 16 नंतर मी शांत राहिलो आणि मला स्वतःला हे मस्त खूप तुर्थीची छान आत्ता बोलली. असं होत नाही, आपण आपल्याच प्रेमात असतो, कधी मेकर म्हणून पण आपण आपल्या प्रेमात असतो, अरे हे माझं चाललं नाही, असंच केलं तर चालतं, असंच केलं तर चालतं, असं होत होत असताना 7 वर्ष मी काहीच केलेलं नाही. 7 वर्षामध्ये मी ॲब्सोल्युटली फक्त स्क्रिप्टवर काम केलं आणि मला नेहमीच एक सतत विचार असायचा की वरून येणार आहे, आशिष येणार आहे, सुजय तो होताच तेव्हा, पण आशिष आणि वरून येणार आहेत, बाजूला बसणार आहेत, त्यामुळे मला तेवढंच अपग्रेड होण्याची गरज आहे. तर ते अपग्रेड मी फक्त त्या 7 वर्षामध्ये झालो आणि म्हणूनच मी यावर्षी महाराष्ट्र शाहीर आणि बाई पण भारी देवा या 2 वेगळ्या फिल्म्स देऊ शकलो. इतकंच सोपं गणित आहे त्यातलं, म्हणजे काय वाटलं करावं असं. तर मला पुन्हा एकदा मी एकांकिका करतोय की काय असा फील घेऊन काम करण्याची इच्छा झाली आणि मग हे सगळं सुरू झालं. मी जे काही केलं आहे ते थांबून आता नव्याने डाव मांडायची वेळ आहे. सो 20 वर्ष, आता 2004 माझी पहिली फिल्म आली होती, तर ऑलमोस्ट 19 वर्ष नंतर बायपणसारखी गोष्ट मी बघितलेली आहे. सो मी असं म्हणेन की सेकंड इनिंग चांगली सुरू झाली. OTTच्या पेक्षा पण मला भीती कुठली वाटते माहिती ना, की फिल्म लीक होणं, म्हणजे शुक्रवारी फिल्म लागल्यानंतर शनिवारी कित्येक म्हणजे रेल्वेजमध्ये हेडफोन्स लावून माझी फिल्म मोबाईलवर बघितली जाते आणि त्याचे फोटोग्राफ्स माझ्यापर्यंत पोचत आहेत अशी गोष्ट मला दिसली. जो रितेशजींनी सांगितलेली गोष्ट होती की एक्सपिरियन्स आहे ना, तुम्ही आज जाऊन बघण्याचा एक्सपिरियन्स आहे, तिथे आम्ही कमी पडतोय त्यांना घरी म्हणजे त्या थिएटरपर्यंत आणण्यासाठी, त्यांना ती मानसिकता तयार करण्याची गरज आहे. पण मला OTTपेक्षा पण हे भयानक वाटतंय की जर शुक्रवारी जर फिल्म येत असेल आणि शनिवारी ती मोबाईलमध्ये दिसत असेल तर आम्ही जवळजवळ 70% ऑडियन्स घरी ठेवलेला आहे, 30% फक्त तो थिएटरमुळे बघायला येणार आहे. तुला काय वाटतं? खरं म्हणजे मला असं वाटतं की OTT फक्त मराठीसाठी नव्हे तर प्रत्येक लँग्वेजमध्ये जेव्हा आपण बिग स्क्रीन एंटरटेनमेंट म्हणून चित्रपट बनवतो तर आपल्याला खरं तर हा विचार करण्याची गरज आहे की जे OTT वरती त्यांना मिळतं एंटरटेनमेंट
त्याच्यापेक्षा वेगळं सिनेमॅटिक एंटरटेनमेंट आपण त्यांना काय देऊ शकतो, आणि दॅट इज वॉट वी नीड टू डू. जर आपण सध्या हिंदीमध्ये पण जरी चित्रपट पाहिले किंवा सध्या कुठलेही संप्रदाय, तर आपण टॉप 20 चित्रपट जे सक्सेसफुल झालेले आहेत थिएटर्समध्ये त्यांची एक लिस्ट काढली पाहिजे, आणि ह्याचा विचार केला की हे चित्रपट का चाललेत आणि जे चालले नाहीत त्यात मोठे बजेटचे पण असतील. असं नाही आहे की फक्त मोठे बजेटचेच चित्रपट चालले, पण ही इंटरनल स्टडी आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि हे मी नॉट ॲज अ डिरेक्टर, ॲज अ प्रोड्युसर म्हणून सांगतो की मी म्हणलं जर चित्रपट जर प्रोड्यूस करायचं असेल तर एखादा जेव्हा सब्जेक्ट आमच्याकडे येतो तर आम्ही क्लिअरली म्हणतो की ठीक आहे बाबा दिस इज नाईस, आपण बघूया हे OTT साठी आपण करू शकतो का किंवा हा सिनेमासाठी करू शकतो का. तो डिफरन्सिएशन ॲट अ लेवल आम्ही प्रोडक्शन हाऊसमध्ये करतो. इव्हन वेळच्या बाबतीमध्ये पण आणि बाई पण भारी देवाच्या बाबतीत पण जेव्हा ट्रेलर लाँच झाले असतील तेव्हा जेव्हा कोणी ज्यांनी कोणी मोबाईलवर बघितले असतील त्यांना हे डेफिनेटली वाटलं असेल की हे मला पुन्हा मोबाईलवरती पाहायचं नाही आहे किंवा मला हे टेलिव्हिजनवर पाहायचं नाही आहे, मला थिएटरमध्ये जाऊनच तो एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. सो त्या पद्धतीच्या जोपर्यंत फिल्म्स होत नाहीत ना की ज्याचे ट्रेलर्स बघून हे वाटेल की नाही हा एक्सपिरियन्स इथे पुरेसा नाही आहे, मला तो थिएटरमध्येच जाऊन बघणं गरजेचं आहे, तर मला असं वाटतं की ते पुन्हा एकदा ऑडियन्स म्हणजे थिएटरमध्ये त्या पद्धतीच्याच फिल्म्सना सक्सेस मिळेल. तर नाही आणि अजून एक म्हणजे ऍक्च्युली OTT हे थ्रेट नाही आहे. मराठीत जर हे लोक घेणारे असते ना तर म्हणजे मराठी फिल्म्स घेणारे असते तर मराठीसाठी ते खूपच छान झालं असतं. आपली एक तर रिकव्हरी पण झाली असते आणि पण ते काहीतरी ते लोक आले पण त्यांनी एका भाषेला सडनली हेच केलं म्हणजे डिस्कार्डच केलेलं आहे. सो उलटा खूप फायदा व्हायला पाहिजे होता आणि खूप नवीन नवीन विषय आले असते आपल्याकडे जर OTTनी जर असं हे दाखवलं असतं तर. Part 1, Part 2 ह्याच्यासाठी होतात कारण पहिला पार्ट चाललेला असतो आणि काही पार्ट्स असतात जे प्युअरली एंटरटेनिंग असतात. आज जर Tiger 1, Tiger 2, Tiger 3 येत असेल तर लोकांनी त्याला ती पसंती दिलेली आहे, पण असं नाही की फक्त तेच चित्रपट चालतात. दंगली ब्लॉकबस्टर आहे, बजरंगी भाईजानी सुपरहिट चित्रपट आहे. आज म्हणजे मराठीमध्ये मला वाटतं जे चाललेले चित्रपट असतील त्यात एकही तसा Part 2 नसेल टॉपमध्ये. मला वाटतं Time Pass 2 एक असेल जो Part 1, Part 2 दोन्ही चांगले सक्सेसफुल राहिले. बॉईज मुंबई पुणे मुंबई आणि म्हणजे मला असं म्हणायचं आहे की कुठली इंडस्ट्री चालण्यासाठी ना फिल्म इंडस्ट्री कॉमर्सची साथ पाहिजे. कॉमर्सशिवाय कुठली इंडस्ट्री चालत नाही, फिल्म इंडस्ट्री असेल किंवा कुठली इंडस्ट्री. त्याच्यासाठी वी नीड टू फिगर आउट की आपल्याला कुठले चित्रपट बनवायला पाहिजे जे त्याच्यामुळे ऑडियन्स परत येतील. आणि म्हणून आज हॉलिवूडमध्ये पण जर पाहिलं ॲटलीस्ट गेले काय चालतात, सुपर हिरो चालतात ना तर तुमचे मार्वलचं चालतात किंवा सिक्वल चालतात. ओरिजिनल चित्रपट असे फार कमी आहेत. म्हणजे हा फिनॉमिनन फक्त भारतातला नव्हे तर हा जगभरातला हा फिनॉमिनन आहे की ज्याच्यामुळे बिग ॲक्शन फिल्म्स आणि सिक्वल्स सुपर हिरोज हेच तिकडे चालतात. आणि आजही मला असं वाटतं की बरेचसे आपले सुपरस्टार्स आहेत ज्यांनी वेगवेगळे चित्रपट करायचा प्रयत्न केला पण ते चालले नाहीत, पण त्यांचा फॉलबॅक विल बी त्यांच्या फ्रँचायझीज ज्या त्यांनी डेव्हलप केलेल्या आहेत. आणि ज्याच्या मला वाटतं की दिस इज अ व्हेरी ट्रिकी इयर ये टाईम की लोक पाहायला येतात पण ते इतर Gadar 2 पाहायला येतात किंवा जवान पठाण हे दोन्ही Part 2 नाही आहेत पण दे आर पार्ट ऑफ अ बिग ॲक्शन एक्स्ट्रावेगांझा ज्याला आपण म्हणू. तर आणि आपण जे म्हणता ना की अपेक्षा आहेत पण अनफॉर्च्युनेटली ना त्या अपेक्षा ज्या लोकांच्या ना त्यांची क्वांटिटी फार कमी आहे. कारण काय समजा जर चित्रपट खरं म्हणजे मराठीमध्ये तर प्रचंड लोक आहेत, 35 म्हणतात ना, 35 म्हणजे 35 चांगले चित्रपट असतील पण ते रिलीज झाल्यानंतर ती क्वांटिटी लोकांची आहे का जे जाऊन सगळे चित्रपट पाहणार आहेत. सो आय होप दॅट वी आर एबल टू जसं सुजय म्हणाले की ब्रिज दॅट गॅप. मी एकही चित्रपट नाही पाहिला, का नाही पाहिला तो माझा दोष आहे आणि ह्या फेस्टिवलमध्ये असताना सुद्धा मी पाहू शकलो नाही, पण माझी पाहायची इच्छा आहे. मी परवाच म्हणजे ह्या पॅनलमध्ये आहोत म्हणून मला माहीत पण नव्हतं त्यावेळेस, पण माझ्याकडे सुजय यांचा नंबर नव्हता, त्यांचा मी नंबर काढला, त्यांचा प्रोमो मला प्रचंड आवडला
मी त्यांना फोन करून पण सांगितलं, मी टेक्स्ट केला, त्यांना फोन केला, एकमेकांच्या कामाबद्दल अप्रिसिएशन तर आहे, पण काय की वी कसं असं की वी आर, आणि असं नाही मी हिंदी चित्रपट पण बरेच पाहिले आहेत, असं नाही की बाबा तुम्ही मराठीचे पाहिले आहेत किंवा हिंदी पाहिले आहेत का, पण फार फार आपण कामात एवढे व्यस्त होतो जेव्हा जेव्हा वेळ मिळतो ते आपण पाहून घेतो, सो वी फाईंड वेज टू डू स्टफ. आणि जिनिले आणि मी आम्ही दोघांनी खरंच गेल्या वर्षी सुरू केलं की प्रत्येक फ्रायडेला मराठी चित्रपटात 4 तिकीटं काढायची, झालं तर स्वतः जायचं, नाहीतर ऑफिस स्टाफला पाठवायचं, नाहीतर फक्त काढून ठेवायची. ते प्रामाणिकपणे कळतं. मी एक तर यातले 2 फिल्म्स अजून रिलीज व्हायचे आहेत, एक 1, 2, 3, 4 आणि श्यामची. आत्म पॅम्पलेट मी बघू शकलो नाही, मी बाहेरगावी होतो आणि मी त्यांना सांगितलं की मी बघणार आहे, कारण शोज आहेत, आत्ता वेळ बघितला आहे 100%, आणि मी माझा सिनेमा लागल्यानंतर नाही बघितला. थँक्यू रितेश भाऊंना, की रितेश भाऊ तर मराठीत आले, पण जेनेलिया बहिणींना मराठीत काम करावं असं वाटणं हा मराठीचा मोठा सन्मान आहे. मी बऱ्यापैकी पाहिलेत खरं तर, म्हणजे अर्थात श्यामचीही पाहिला नाही आहे, कारण माझ्या फिल्मच्या जस्ट आधी तो होता. सो आत्मपॅम्पलेट मी पाहिला आहे, अगदी थोडक्यात मी सांगतो, पण मला आत्मपॅम्पलेटचं जे भावलं होतं ते लहान मुलांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूमधून जातीव्यवस्था काय पद्धतीची असते आणि त्यावेळेला आपण त्या वयामध्ये काय विचार करत असतो त्या पद्धतीचं नरेशन. आणि आता आमचा जन्म हा 85 साधारण असेल कदाचित, आशिषचा पण माझा आहे, त्याच्यानंतरचे जे टप्पे देशाच्या बाबतीत झालेले आहेत, ज्या टप्प्यांनी एक सामाजिक व्यवस्था ढवळून निघालेली आहे, ते सगळं आमच्याच बालपणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मांडलं, ते मला खूप आवडलं. मला आता मी अजून पाहिला नाही आहे श्यामची, पण मला त्यांनी ब्लॅक अँड व्हाईट करण्याचा निर्णय मला भयंकर आवडला आहे आणि मला खूप उत्सुकता आहे की डिजिटल ब्लॅक अँड व्हाईट काय पद्धतीने दिसतं आणि ते कशा, नाही तर अदरवाईज आपल्याकडे जी म्हणजे मराठीतलं मला आठवत नाही उदाहरण, पण परदेशातली जी उदाहरणं आहेत, शिंडलर्स लिस्ट असेल किंवा रेजिंग बुल असेल, तर मला ऑलमोस्ट असं त्या पद्धतीच्या हे बघायला व्हिज्युअल्स मिळणार आहेत अशा पद्धतीचं मला वाटतं आहे. वेळचं तर मला महत्त्वाचं हे वाटतं की जे मी खरं तो मुद्दा पण मांडणार होतो की आत्ता मी फिल्ममेकर म्हणून खूप जास्त माझी पर्सनल गोष्ट सांगण्याकडे माझा कल आहे, तो मला कायम असं वाटतो की जेव्हा ही सगळी गणितं बोलली जातात तेव्हा मला वाटतं की ॲज अ फिल्ममेकर म्हणून मी त्या इंडस्ट्रीचा म्हणून विचार नाही करत, मी आत्ता अजूनही माझी गोष्ट सांगावी आणि ती प्रेक्षकांनी बघावी असा माझा विचार असतो. पण मला वेळची सगळ्यात आवडलेली गोष्ट आणि मला करावंसं वाटेल असं ते काम हे आहे की ती कमर्शियली खूप जास्त म्हणजे मी चालण्याच्या दृष्टीपर्यंत बनवली असं नाही म्हणणार, त्याचा जो काय म्हणूया आपण त्याचा आलेख ज्या पद्धतीचा आहे किंवा ज्या पद्धतीने ती गोष्ट मांडली आहे ते मला प्रचंड भावलं. आणि तो जो सिनेमॅटिक एक्सपिरियन्स मी म्हणतो की जो त्यांनी क्रिएट केला आणि बिईंग अ फर्स्ट टाईम डिरेक्टर ते पण मला खूप जास्त महत्त्वाचं वाटत होतं. म्हणजे कित्येक गोष्टी मला त्यांना विचाराव्याशी पण वाटत होत्या की जे आमच्या डोक्यामध्ये जे सगळं चाललेलं असतं की शेड्यूल वाईज सीन्स शूट करावे लागतात आणि मग त्या सीनचा इम्पॅक्ट त्या अख्ख्याच्या स्टोरी लाईनमध्ये कसा आहे काय आहे याचा तुम्ही कसा विचार केला वगैरे, हे सगळे खरं तर खूप प्रश्न रितेश सरांना विचारण्यासारखे आहेत, कारण की मी इतकं ते चांगलं गणित मांडलं थिएटरमध्ये, सो ते खूपच अमेझिंग होतं. मी आत्ता भेटलो तेव्हाच मी केदार सरांना सांगितलं की मला शाहीर खूप जास्त आवडला होता आणि ते मी त्यांना बोललो पण, तो मी पाहिला होता आणि बाई पण भारी देवा पण पाहिला. बाई पणचं मला वेगळे पण हे वाटतं की ती सगळ्या या इतक्या बायकांची गोष्ट त्यांनी ज्या प्रकारे सांगितली ते मला खूप महत्त्वाचं वाटतं, कारण तशा प्रकारे स्त्रियांची गोष्ट सांगणं हे आत्ताच्या काळामध्ये त्या पद्धतीने आली नव्हती कुठली फिल्म, आणि ती आली आणि ती इव्हन खूप सक्सेसफुल झाली तेही खूप महत्त्वाचं वाटलं. हा याच्यातला डिफरन्स काय हा कळू दे त्यांना, त्याचे कॉन्ट्रास्ट लेवल्स कळू दे. एवढे तर ते इंस्टाग्रामवर असतात दिवसभर, ते फिल्टर 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 करत असतात, तर मग अजून एक एखादं फिल्टर अजून लावून बघूया. तर ते मला वाटतं की मीडियानेच मुळात त्या गोष्टीचं कौतुक करू नये, फार असं काही हे नाही आहे. एक साधी सांगतो की का ब्लॅक अँड व्हाईट ते जुने हा नाही तर चांगलं म्हणून करा ऑफकोर्स, पण एखादा जुना फोटो उघडा बरं आजीचा, तो काय कलर मध्ये दिसतो तुम्हाला, किंवा जुनं घरचा एखादा फोटो जेव्हा कन्स्ट्रक्शन चालू होतं तेव्हा तो कधीतरी कोणीतरी काढलेला असतो, 4 विटा ठेवल्यात बाहेर वगैरे असं,
तर हे नॉस्टॅल्जिया आहे, हा तिकडे त्या मेमरीत तुम्हाला घेऊन जायचा प्रयत्न आहे. सो तो प्रयत्न मला असं वाटलं की ब्लॅक अँड व्हाईट मध्येच दिसेल, आणि तो खरा ब्लॅक अँड व्हाईट आहे. म्हणजे तुम्ही जर हा कलर बघितला तर तुम्ही म्हणजे काहीतरी LSD मारल्यासारखं दिसेल तो तुम्हाला. की म्हणजे त्यांनी कधी कधी पिवळे जॅकेट घातलेत, कारण ग्रे त्याचा एकदम प्युअर येत होता ब्लॅक अँड व्हाईट साठी. किंवा त्यांनी एकदम भडक फ्लोरोसंट रंगाचं काहीतरी घातलंय, पण तो परफेक्ट अमाऊंट ऑफ ग्रे होता, म्हणून तो आम्हाला हवा होता. तर असे काही प्रयोग आहेत, तर ते आता तुम्हाला तुम्ही बघितलंय, तुम्हाला असं खटकलं का कुठे? नाही, ज्यांनी बघितलं त्यांनी सांगा उलट, असं माझं म्हणणं आहे की ते खूप सुंदर गोष्ट आहे, ती उलट नवीन पिढीला कळली पाहिजे. मला असं वाटतं की मराठीमध्ये मी ह्या पूर्वी कसं आहे ना की कुठलीही इंडस्ट्री कॉन्टेंट मुळे तर चालणार, विदाउट गुड कॉन्टेंट नेव्हर रन, रेलेव्हंट कॉन्टेंट असतो, पण स्टार ड्रिव्हन असते इंडस्ट्री, हिंदी असेल, हॉलिवूड असेल, साऊथचे असतील, आणि म्हणून ज्यांना आपण एक ड्रॉ म्हणतो ते, मी जेव्हा स्टार म्हणतो तेव्हा फक्त ॲक्टर्स म्हणून नव्हे, तर त्यात मेकर्सही आले, त्यात म्युझिक डिरेक्टर्सही आले, त्यात प्रोडक्शन हाऊस पण आलं, ॲक्टर ॲक्ट्रेसेस आले. तर हे आपल्याला डेव्हलप करणं गरजेचं आहे ॲज अन इंडस्ट्री, की ज्याच्यामुळे आपण जे म्हणतो की फ्रायडेला ओपनिंग लागली पाहिजे, तर काही काही चित्रपट आपल्याला वाटतं की ह्या मेकरचा चित्रपट आपण पाहणारच आहोत, किंवा हा ॲक्टर आहे आपण पाहणार, आपण ऑलरेडी ते तिकीट बुक करतो, ते कुठेतरी यायला पाहिजे. विदाउट, मी असं म्हणत नाही की बाबा स्टार सिस्टम डेव्हलप झाली की ते क्रिएटिव्ह गोष्ट कमी व्हायला पाहिजे असं म्हणत नाही, पण मला वाटतं की जे काही चित्रपट आपण सध्या बनवतो आहे जर आपल्याला त्याच्या 10 पट जर बजेट दिलं तर वी विल बी इन अ बेटर स्पेस, पण त्यासाठी तेवढी ऑडियन्स पण आली पाहिजे. सो दॅट इज ऑल आय वॉन्ट टू से.